नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण सूक्ष्मलक्षी आणि समग्र लक्षी अर्थशास्त्राचा परिचय हा जो आपल्या बारावीच्या सिलेबसमध्ये पहिला जो काही टॉपिक आहे याबद्दल आपण माहिती घेत होतो यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्र लक्षी अर्थशास्त्र या संबंधीचं प्रास्ताविक आपण अभ्यासलेलं आहे त्यासोबतच ऐतिहासिक वाटचाल आपण अभ्यासलेली आहे आपण सांगितलं की सूक्ष्म लक्ष्य आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र विषयाच्या दोन शाखा आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या शाखांमध्ये सूक्ष्मलक्षीमध्ये आपल्याला माहिती आहे की वस्तूच्या लहानात लहान भाग किंवा वैयक्तिक घटक लहानात लहान घटकांचा अभ्यास या माध्यमातून केला जातो असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय अभ्यासत असताना आपण अर्थ व्याख्या त्याची व्याप्ती या बाबी आपल्याला अभ्यासावयाच अर्थ आणि व्याख्या अभ्यासत असताना आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आता सूक्ष्म म्हणजे आपल्याला माहिती आहे की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा म्हणजे एका घटकाचा लहान हिस्सा त्याला आपल्याला सूक्ष्म असं आपण म्हणतो आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा लहान भाग जो काही असतो तो, तो व्यक्ती कुटुंब हा लहान लहान घटक असतो आणि या लहान घटकामध्ये आपल्याला सांगता येतं की वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक किंवा एखाद्या वस्तूच्या किमती याचा अभ्यास या माध्यमातून केला जातो असं आपल्याला सांगता येतं आणि या माध्यमातून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासत असताना मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्याला सांगता येतं की अतिशय सोपी आणि सुटसुटीत व्याख्या मांडलेली आहे आणि त्यांनी सोप्या पद्धतीनं एका वाक्यामध्ये ती व्याख्या सांगितलेली आहे त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेची आपल्याला सांगता येतं की सूक्ष्मदर्शी सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म पद्धतीनं केलेला जो काही अभ्यास असतोय त्याला आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असं आपण म्हणतो आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की वैयक्तिक घटकांचा लहानात लहान घटकांचा स्वतंत्रपणे सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास केला जातो त्याला आपण सांगितलेलं आहे की एक दशलक्षांश भाग म्हणजे दहा लाखामधला एक अंश एक भाग जेवढा लहान असतो अशा सूक्ष्म पद्धतीचा अभ्यास या माध्यमातून केला जातो आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की ए पी लर्नर यांनी सविस्तर अशी व्याख्या या माध्यमातून मांडलेली आहे त्यांनी काय सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्यांच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारची भूमिका पार पाडते हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते तर विद्यार्थी मित्रांनो ए पी लर्नर यांनी मांडलेली सविस्तर अशी व्याख्या आहे आणि या, या व्याख्येमध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्या पद्धतीनं मानवाच्या शरीरामध्ये असंख्य पेशी असतात सूक्ष्मदर्शक यंत्राच्या माध्यमातून आपण त्या पेशी पाहू शकतो तसंच आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्था हे एक शरीर आहे आणि त्यामध्ये असलेल्या पेशी लाखो पेशी जे काही आहेत, आहेत, आहेत ते आपल्याला सांगता येतं की व्यक्ती आहेत कुटुंब आहेत उपभोक्त्याच्या रूपानं त्या पेशी आहेत उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने त्या पेशी आहेत आणि अर्थव्यवस्थेच्या संचलनामध्ये जशा पेशी शरीराच्या संचलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात तसं अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारची भूमिका पार पाडते हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र पेशीकडे कसं पाहिजे जणू काही सूक्ष्मदर्शक यंत्रामधून पाहते मग सूक्ष्मदर्शक यंत्रामधून ती लहानात लहान पेशीचा आपण अभ्यास करू शकतो तसं अर्थव्यवस्थेमधल्या लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो अशा पद्धतीनं आपण सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्रचा अर्थ आणि व्याख्या तर विद्यार्थी मित्रांनो अर्थ आणि व्याख्या समजून घेत असताना सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या समजून घेत असताना आपल्याला सांगता येतं की असंही आपण थोडक्यात सांगू शकतो की अर्थव्यवस्थेतील लहानात लहान सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेमध्ये काय लहानात लहान घटक असतात त्या लहानात लहान सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं आपण म्हणतो त्याचा अर्थ त्याच्या नावामध्येच दडलेला आहे असं आपल्याला सांगता येतं तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्थेतील लहानात लहान सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र होय असं आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण मॉरिश डॉबची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे अर्थव्यवस्थेची सूक्ष्मदर्शी अध्ययन त्याला त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलेलं आहे म्हणजे अर्थव्यवस्थेची सूक्ष्मदर्शी माध्यमातून जे काही अभ्यास केला जातो अध्ययन केलं जातं त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं त्यांनी म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं अर्थ आणि व्याख्या आपण अभ्यासलेली आहे आता या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय करत असताना आता आपल्याला व्याप्ती व अभ्यासविषयी आपल्याला अभ्यासावायचा हो आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्याप्ती व अभ्यासविषयी अभ्यासत असताना पहा व्याप्ती व अभ्यासविषयी आपल्याला अभ्यास अभ्यासा हो आहे आणि व्याप्ती आणि अभ्यासविषयी अभ्यासत असताना पा सूक्ष्म अर्थशास्त्र जे काही आहे त्याची व्याप्ती आपल्याला अभ्यासत असताना त्याचा अभ्यासविषयी कोणता आहे हे अभ्यासत असताना अभ्यास आपल्याला या माध्यमातून सांगता येतं की त्याची तीन भागामध्ये विभागणी केली जाते काय वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे आपल्याला सांगता येतं की वस्तू आणि सेवांच्या किमती कशा पद्धतीने ठरतात आता वस्तूच्या किमती आपल्याला माहिती आहे की मागणी आणि पुरवठ्याच्या माध्यमातून वस्तूंच्या किमती ठरतात मग वस्तूच्या किंमत निश्चितीचे जे काही सिद्धांत आहेत त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्यामध्ये काय मागणी विश्लेषण आणि पुरवठा विश्लेषण म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये मागणी आणि पुरवठ्याला महत्त्वाचं स्थान आहे मागणी आणि पुरवठ्याच्या माध्यमातून संतुलनाच्या माध्यमातून वस्तूची किंमत ठरत असते मग वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत या सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात म्हणून लक्षी अर्थशास्त्राला आपण मूल्य सिद्धांत असंही आपण म्हणतो का तर वस्तूच्या वस्तू आणि सेवांच्या किंमती कशा पद्धतीने निश्चित होतात याचा प्रामुख्याने अभ्यास या ठिकाणी केला जातो म्हणून त्याला आपण मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असंही आपण म्हणतो आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की व्याप्ती आणि अभ्यास विषयामध्ये दुसरा जो काही घटक आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की उत्पादनाचे चार घटक आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं खंड हा पहिला घटक आहे वेतन हा दुसरा घटक आहे व्याज हा तिसरा घटक आहे नफा हा या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्थेचं जे आपल्याला म्हणता येतं की या ठिकाणी उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आता उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आपण अभ्यासत असताना आपण असं सांगितलं की उत्पादनाच्या घटकांना म्हणजे उत्पादनाच्या घटकांना किंमत उत्पादनाच्या घटकांना जो काही मोबदला दिला जातो आता उत्पादनाचे घटक आपल्याला कोणकोणते आहेत भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे चार घटक आहेत या उत्पादनाच्या घटकाला मोबदला दिला जातो त्याला काय म्हणतो आपण त्याला खंड असं आपण म्हणतो श्रमाला मोबदला दिला जातो त्याला काय म्हणतो वेतन म्हणतो भांडवलाला मोबदला दिला जातो त्याला काय म्हणतो व्याज म्हणतो आणि त्याच पद्धतीनं नफा हा संयोजकाचा मोबदला असतो मग उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात म्हणजेच ज्या पद्धतीनं वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत अभ्यासले जातात त्याच पद्धतीनं उत्पादन घटकांच्या किमती कशा पद्धतीनं ठरतात उत्कातक प्रत्येक उत्पादनाचा घटक जो काय आहे त्यांनी केलेल्या कामाबद्दल उत्पादनाच्या घटकांना मोबदलं द्यावा लागतो आणि या माध्यमातून खंड वेतन व्याज नफा या माध्यमातून त्या उत्पादनाच्या घटकांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल मोबदला दिला जातो तो मोबदला किती द्यायचा कसा द्यायचा याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून तिसरा जो काही आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आता आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला सांगता येतं की काय तर क्षेत्रातील कार्यक्षमता आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आहे आणि एकूण कार्यक्षमता आहे आता क्षेत्रा हो, जा 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 था उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता जी काही आपण अभ्यासत आहोत या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की म्हणजेच वस्तू आणि सेवांचं उपभोक्ता आहे त्याचा उद्देश काय असतो जास्तीत जास्त समाधान मिळवणं मग जास्तीत जास्त समाधान घेण्यासाठी वस्तू आणि सेवांचं जास्तीत जास्त उपभोग झाला पाहिजे उपभोगी वस्तूंचं उत्पादन झालं पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे आपल्याला सांगता येतं उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीच्या साह्यानं उत्पादनाच्या साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून मोठ्या प्रमाणामध्ये उपभोग्य आणि भांडवली वस्तूंचं उत्पादन केलं पाहिजे हे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असते असं आपल्याला सांगता येतं आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की एकूण कार्यक्षमतेचा देखील विचार म्हणजेच या माध्यमातून आर्थिक कल्याणाचे सिद्धांत या अभ्यासविषयी आहे व्याप्ती आणि विषय या माध्यमातून आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासत असताना आत्ताच आपण या माध्यमातून आपण अभ्यासलेला आहे काय अभ्यासला आपण तर या माध्यमातून आपण सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती प्रामुख्याने मुख्यत्वे किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये आपल्याला त्याला किंमत सिद्धांत मूल्य सिद्धांत असं आपण का म्हणतो तर प्रामुख्याने वस्तू आणि सेवांच्या किमती उत्पादन घटकांच्या किमती कशा पद्धतीनं ठरतात याचा अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि साधन सामग्रीचं वाटप यांच्याशी संबंधित आहे त्यात खालील बाबींचा समावेश होतो त्यामध्ये खालील कोणत्या बाबी वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आत्ताच आपण पाहिलं की वस्तू आणि सेवांच्या किमती कशा पद्धतीनं ठरतात त्यामध्ये मागणी पुरवठ्याच्या संतुलनाच्या माध्यमातून वस्तूची किंमत कशा पद्धतीनं ठरते त्यामध्ये मागणी विश्लेषण आणि पुरवठा विश्लेषणाचा अभ्यास या माध्यमातून केला जातो उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजेच उत्पादनाच्या घटकाला भूमिश्रम भांडवल संयोजक हे काही उत्पादनाचे घटक आहेत त्यांना आपल्याला सांगता येतं की हो खंड आहे वेतन आहे त्याच पद्धतीनं व्याज आहे नफा आहे हे जे काही मोबदले दिले जातात ही म्हणजे उत्पादन घटकाची किंमत आहे त्याच्या निश्चितीचे सिद्धांत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात आणि तिसरा घटक आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत शेवटी आपल्याला सांगता येतं की मानवाचं कल्याण झालं पाहिजे जास्तीत जास्त समाधान त्याला भेटलं पाहिजे उत्पादन झालेल्या वस्तूंचं आपल्याला सांगता येतं उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता मग अभ्यासत असताना म्हणजे उपभोगी वस्तूंचं उत्पादन झालेलं पाहिजे झालेल्या आप उत्पादनाचं आपल्याला सांगता येतं की समाजामध्ये योग्य पद्धतीनं वितरण झालं पाहिजे वाटप झालं पाहिजे डिस्ट्रिब्युशन झालं पाहिजे असं आपल्याला सांगता येतं तेव्हाच आपल्याला सांगता येतं की मानवाचं कल्याण कल आर्थिक कल्याण समाजाचं कल्याण कल सोशल वेलफेअर त्या माध्यमातून साध्य होऊ शकतं अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की व्याप्ती आणि अभ्यास विषय म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये काय काय अभ्यासलं जातं त्याला आपण अभ्यासविषयी असं आपण म्हणतो व्याप्ती पाहिली तर समग्र लक्षी अर्थशास्त्राच्या तुलनेमध्ये यामध्ये संकुचित व्याप्ती आहे आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की वस्तू वस्तू म्हणजे त्याला मूल्य सिद्धांत वस्तूच्या किंमत निश्चिती आणि उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीची सिद्धांत प्रामुख्याने इथं अभ्यासले जातात आणि त्यासोबतच आर्थिक कल्याणाचे सिद्धांत देखील अभ्यासले जातात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आपण अभ्यासलेला आहे आणि हे परिचय अभ्यासत असताना व्याख्या व्याप्ती आणि अभ्यासविषय बाबी अभ्यासलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया धन्यवाद यानंतरचा जो काही का घटक असेल तो पु आपण अपन, पुन्हा आपण अभ्या